चित्रणा ढोल नंबर दोन दुसरी ढोल खेचताना बघता इथे आणि इथे जाताना एक डोळी एक जी ढोल आहे त्यावेळेतले सगळे मोबाईल उडून झालेले आहेत बघता इथे आणि दुसरी ढोल आता खेचता येत बघताय बघूया या डोळीत काय मावळं बघायला भेटतं आपल्याला आणि हे बघा मित्रांनो तीन डोलीतला आपल्याला एवढे सगळे बोंबील भेटलेले आहेत अजून बऱ्याच बोंबील आहेत जे इथे निवडताना दिसतं आपल्याला आणि मस्त फ्रेश ताजे बोंबील आपल्याला बघायला भेटतात तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्का यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र झेंडेकर आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे ससून डॉकला आणि आपल्यासोबत भरत काका आहेत आणि काका काय सांगा बाहेर वारा आहे हा वारा आहे वारा आणि मच्छीचा कसा रिपोर्ट आहे सध्या भांगलेला आहे थोडी कमी आहे मच्छी होत आता दोन दिवस अगोदर जास्त होती मच्छी तर मित्रांनो दोन दिवस अगोदर जास्त मच्छी होती आणि आता जरा कमी झाली आहे मच्छी आता तरी किती भेटली आपल्याला बोटीत आता तरी 25,000 भेटते 25 तर काका आता जाऊन आले आहेत आता परत चाललेत ना असे किती राऊंड मारता डोली लावली का फासे घेतो आणि आता डोली वडायला जायचं आपल्याला लगेच म्हणजे उचलून एक तासाने लगेच जात असतात तर मित्रांनो तसंच आता करण्यासाठी आपण पण आलेलो आहोत आणि जेवढं शक्य होईल तेवढं या व्हिडिओतून तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे कशाप्रकारे डोली खेचतात परत कशाप्रकारे जात असतात डोलीला ते सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे तर जास्त करून आपल्या बोटीमध्ये सगळे गाववालेच आपले ठेरवण्यातले बरेच जण आहेत सगळ्यांशी भेटवतो तुम्हाला आणि कुठे जाणार आहोत बोलत आपण शंकर अशी म्हणजे एक तो पॉईंट आहे जरा शंकर असं नाव दिलं आहे तर जाऊन बघूया कशाप्रकारे आजचं आपल्याला डोली फिशिंग बघायला भेटणार आहे ससून डॉकवरून चाललो आपण चला आता मावरा बघूया किती भेटला इथे आपल्याला आणि बघताय मित्रांनो असे इथे बरेचसे बोटी आलेले आहेत फिशिंग करून आणि आता हे पण परत डोल लावायला जाणार आहेत परत डोल लागायला तर समोर पुढे जाऊया आणि मच्छी किती ती बघूया आणि मित्रांनो मच्छी बघताय किती आली आहे बोटीवर झाली सगळी मच्छी दिली वरती बाजाराला आता परत जाणार डोल खेचायला तेव्हा बघू ताजी ताजी मच्छी बघायला भेटते आपल्याला मित्रांनो आलं तर शंकराजवळ जो एक नाव दिलेलं आहे पॉईंट जिथे सगळेजण जाळी लावत असतात डोली लावत असतात तिथे आलो आहे आणि मित्रांनो वारा बघितला तर एकदम थोडा जामच आहे म्हणजे लाटा वगैरे जाम आहेत बोट जाम हलते आहे त्या कारण पुढे जाता येते काय बघू आपण आणि पुढे जाऊन शूट करू कसा डोल कशी डोल खेचतील ते आणि काय मच्छी बघायला भेटते ते आपण बघू आणि लाटा बघताय किती मोठमोठे लाटा सुटतायत चला बघूया आता पुढे जाऊन डोलीला काय मच्छी बघायला भेटते आपल्याला मित्रांनो बोट बघताय किती हलते आहे लाटा जाम आहेत वारा सुटला आहे आणि इथे विंचन इथे खेचतात डोल विंच लावला आहे आणि इथून आता डोल खेचतील तिघ जण बघूया कशा प्रकारे डोल खेचतात आणि बघते मित्रांनो बोंबील लागलेत Thank you.
करत आहेत, छोटे बोंबिल वेगळे करत आहेत. फक्त बोंबिलच आलेत ना आणि कोळंबी वगैरे छोटी. हा हा, बोंबिल आणि आंबाड वगैरे आलेले आहे फक्त. आहे वाकट्या पण आहेत पण जास्त बोंबिल आहेत. आता अजून दोन डोल आहेत, ते उचलताना बघू. आता दुसऱ्या डोलीमध्ये काय, सध्या बोंबिलच येते ना, सध्या बोंबिलच जास्त आहेत. या दोन डोलीमध्ये पण बोंबिलच येतील, बघू किती भेटतात बोंबिल. आणि मित्रांनो, आता डोली नंबर दोन दुसरी डोल खेचताना बघता इथे. आणि इथे जाताना एक डोळी, एक जी डोल आलेली त्याला इथले सगळे बोंबिल उडून झालेले आहेत बघताय इथे. आणि दुसरी डोल आता खेचत आहेत बघताय. तर बघूया या डोळीत काय मावरं बघायला भेटतं आपल्याला. आणि लाटा बघताय किती आहे, बोट जाम हलताना दिसतं आपल्याला इथे. त्याच्यामुळे कॅमेरा पकडायला आणि जास्त बोलायला जमत नाही कारण वारा खूप असल्याकारण. तर बघूया किती मच्छी भेटते आपल्याला डोलीत. तिन्ही डोल वरती घेतलेलं आहे आणि आता सगळी जी मच्छी आहे ती शॉर्टिंग करताना दिसत आपल्याला. सगळे बोंबिल वेगळे करतात, जी मच्छी आहे मिक्स मच्छी ती वेगवेगळी काढताना बघायला भेटते आपल्याला. आता एक मस्त बोटीचा शॉर्ट घेऊया, तुम्हाला दाखवतो बोट किती हलते ती पाण्यामध्ये. म्हणजे तुम्हालाही समजेल की दाखवा दाखवा एक मिनटं जवळ आहे ना. थांबा थांबा, मिनर आहे काय, मिनर आहे ना. मिनियर बघायला भेटतो आपल्याला हे का, याला विष असते काय, विष विष असते बोलतात त्याला. आणि मित्रांनो, हीच असते आपली एकी कोळी लोकांची, जे सगळे असे मिळून मिसळून मजा करत काम करताना बघताय. इथे पण बघताय सगळेजण इथे काम करतायत. अरे हे जे घातलंय त्याला काय बोलतात, हे लाल कलरचं घातलंय बघ सगळ्यांनी, काय बोलतात, होत्या. ते जे घातलंय ना सगळ्यांनी एक कलरचं तुम्हाला दिसतंय रेड कलरचं, ते खूप जुनी फॅशन आहे. म्हणजे जे आपले जे जुने लोक बोटीवर जायचे ना, तर सगळे हेच घालून जायचे आणि तीच प्रथा अजून पण चालू ठेवली आहे. फिशिंग करताना प्रत्येक पोरगा प्रत्येक माणूस तुम्हाला तिथे ते पोत्या घालून मच्छी निवडताना दिसत आहे फक्त. इथे खूप भारी वाटलं, आपण आलो सोसोंडकवरून इथे फिशिंग करण्यासाठी आणि आपल्याला जुनी प्रथा अजून चालू आहे असं बघायला भेटलं आहे बघत्या मित्रांनो. आणि मस्त ताजे ताजे बोंबिल पण बघायला भेटतात आपल्याला इथे. आणि हे बघत्या मित्रांनो, तीन डोलीतला आपल्याला एवढे सगळे बोंबिल भेटलेले आहेत. अजून बरेच बोंबिल आहेत जे इथे निवडताना दिसतं आपल्याला. आणि मस्त फ्रेश ताजे बोंबिल आपल्याला बघायला भेटतात, एक नंबर. हे बोंबिलाची उकड केली ना एक नंबर लागेल. मस्त ताजे बोंबिल बघायला भेटले इथे येऊन. पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपल्याला बोंबिल फिशिंग बघायला भेटले, ती सुद्धा मुंबईमधून. आपण आलेलो ससोंडकवरून आणि बोंबिल फिशिंग आपल्याला इथे एक्सप्लोर करायला भेटले. मस्त सोबत इथे आंबड पण आली आहे बघताय, गर्दी ज्याला बोलत असतात. हे बघताय आंबड बघताय गर्दी आणि इथे फ्रेश बोंबिल बघताय. मस्त काम चालू आहे, प्रत्येक जण असं मिळून मिसळून मजा करत काम करत असतो बघताय इथे.
तर मित्रांनो, पूर्ण फिशिंग करून झालेली आहे आपली आणि आता आपण आलो आहे ससून डॉकला, जे आता मच्छीचा हा बाजार करणार ना? हो, बाजार चालू आहे. तरी काय भाव चालू आहे बोंबलाचा? बोंबलाला 1500-1600 रुपये झाली सध्या. डाऊन आहे, कमी आहे जास्त, कधी 400-500 पर असते जसं माल असेल तसं. अच्छा, पण सध्या तरी आता बोंबला आज जरा कमीच आहेत ना? कमीच आहे, चांगलेला आहे. आणि 2 दिवस झाले जास्त होते बोंबले. हो, 2 दिवस जास्त होते. तर मित्रांनो, तरी बऱ्यापैकी आपल्याला चांगली बोंबील बघायला भेटले आणि जी मेहनत बघितली आपल्या कोळी लोकांची ती एक बघायला भेटली मेहनत. तर मित्रांनो, आपल्याला आज ही फिशिंग एक्सप्लोअर करता आली ती फक्त काकांमुळे. त्यासाठी धन्यवाद काका आपल्याला इथे फिशिंगला घेऊन गेल्याबद्दल. बघायला पाहिजे ना, तेवढे आपल्या नवीन पिढीला कसं आहे ते समजायला पाहिजे. बरोबर, तेवढे त्रास करता काय करता ते कोळी लोकांची तेवढी आपल्याला मेहनत कशी असते ती बघायलाच पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो, हा इथपर्यंत ब्लॉग तुम्ही बघितला, आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया चांगल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चला बाय.